ग्राम पंचायत, पंचायत समिति, नगर परिषद, जिल्हा परिषद, महानगर पालिकांचे गव्हर्नमेंट टेंडर भरायला शिकायचं आहे. ISO 9001:2015 प्रमाणित इन्स्टिट्यूट सिव्हिल इंजिनिअरिंग हब आपल्यासाठी घेऊन आले 2 दिवसाची कार्यशाळा आपल्या पुणे शहरात. दिनांक 23 व 24 एप्रिल 2022. बॅच मोड ऑनलाईन आणि ऑफलाईन. अगदी मोजक्या जागा, तेव्हा आजच कॉल करा आरती मॅडम 84 21 45 04 99 आणि साधना मॅडम 93 56 58 43 85. नमस्कार, मी नूतन. आपण पाहताय पुलिस न्यूज एक्सप्रेस. पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने. महाराष्ट्रात 2 दिवस गडगडाटासह वादळी पाऊस बरसणार, या जिल्ह्यांना अलर्ट. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक प्रदेशात वादळी पावसाने एंट्री केली आहे. अचानक झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची तारांबळ उडली आहे. दरम्यान आता येत्या 2 दिवसात विजांच्या गडगडाटासहित काही ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. 21 ते 23 एप्रिलला काही ठिकाणी हलका किंवा गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील कोकण प्रदेशात म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात 21 ते 24 एप्रिल दरम्यान तुरळक पण विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. वातावरणातील बदलांमुळे आणि वादळी वाऱ्याच्या इशाऱ्याने कोकणातील आंबा, काजू बागायतदारांची चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील काही भागात ढगाळ वातावरण दिसत आहे. या कालावधीत नागरिकांनी बाहेर जाण्यासाठी प्रशासनाने खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा पुलिस न्यूज एक्सप्रेस. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पुलिस न्यूज एक्सप्रेस.